गडिंगलज उपजिल्हा रुग्णालयाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचं आश्वासन नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलं होतं दिलेला शब्द पाळून गडिंगलजच्या उपजिल्हा रुग्णालयाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवलाय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून गडिंगलजच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून गडिंगलजचा विकास सर्वांगीण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे उद्गार नवीन मुश्रीफ यांनी काढले उपजिल्हा रुग्णालयात बोरवेल पाणीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लज शंभर कॉटचं उपजिल्हा रुग्णालय रुग्णांसाठी वरदान आहे गडिंगलजसह चंदगड आणि आजरा तालुक्यातील गावं आणि वाड्यांसह या डोंगर कपारीतील रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात हॉस्पिटलचं विस्तारलेलं स्वरूप आणि वाढत्या रुग्णसंख्येमुळे पाणी टंचाई नित्याचीच होती पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी महिनाभरापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं या हॉस्पिटलच्या परिसरात बोरवेल मारून देण्याचा शब्द दिला होता त्यांनी तो शब्द पाळत तात्काळ बोरवेल मारण्याची कार्यवाही केली या बोरवेलला भरपूर पाणीही लागलंय त्यामुळे हॉस्पिटल आणि परिसरातील पिण्यासह इतर गरजेच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघालाय गडिंगला शहरातील सिद्धेश्वर मठाचे बसव किरण स्वामीजी यांच्या उपस्थितीत गोकुळदूत संघाचे संचालक नवीन मुश्रीफ यांनी बोरवेलचं लोकार्पण केलं यावेळी किरणराव कदम उदय जोशी शर्मिली पोद्दा रेशमा कांबळे माधुरी शिंदे महेश असलवादे गुंडू पाटील बसवराज खणगावे नरेंद्र भद्रापुरे सुरेश कोळकी प्रशांत शिंदे दीपक कुराडे रश्मी मिराज देसाई राहुल शिरकोळे पृथ्वीराज पाटील अशोक मेंडुले उदय परिट यांच्यासह डॉक्टर्स अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते